सरकारमधून बाहेर पडलो तर पोलीस त्रास देतील, सत्तेची ऊब मिळणार नाही, कामे होणार नाहीत याची तयारी आहे का, असे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी विचारले आणि कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला आणि सांगितले दावी तोडा. त्यानंतर शेट्टींनी केंद्र व राज्यातील भाजप सरकार व स्वाभिमानीचा कसलाही संबंध नसल्याचे जाहीर केले. आम्ही एवढेही बाबडे नाही की त्यामुळे काही सरकार अडचणीत येणार आहे असं समजणं, एवढे बाबडे नाही आहोत. कारण ना आमच्याकडे विधानसभेतला आमदार आहे, विधान परिषदेतला एक होता तोही आमचा राजाल नाही, आणि मी एक खासदार केंद्रातलं सरकार अस्थिर करू शकत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार नसला तरीसुद्धा आम्हाला जे वाटत होतं की आम्ही सत्ता परिवर्तन केलं आहे ते व्यवस्था परिवर्तनासाठी, त्याचा भ्रमनिवास झाल्यामुळं आधी तर आत्मक्लेश करून आम्ही प्रायश्चित्त घेतलेलं आहेच, पण आता अधिकृतरित्या आम्ही या सरकारशी असलेला संबंध तोडलेला आहे. आम्हाला आता तूर्ततरी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवायचे नाहीत, सगळ्या राजकीय पक्षाशी समान अंतर ठेवून यापुढे फक्त आणि फक्त देशातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आणि कोरा झालेला सातबारा पुन्हा कर्जानं भरून भरून आधीच असलेलं कर्ज पूर्णपणे मुक्त करून सातबारा कोरा आणि पुन्हा कर्ज घेणे म्हणून स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, या दोन मुद्द्यासाठी देशभरातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव आणून आम्ही आमचं म्हणणं आम्ही आमचे मुद्दे मांडत राहू आणि जोपर्यंत हे मुद्दे साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ करणार नाही. पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही सुरुवात करतो.